आताची ही मोठी बातमी आपल्या समोर येते काँग्रेसच्या फेक पत्रामागे आम आदमी पार्टी असल्याचा काँग्रेसला संशय आहे आणि काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी ट्वीट करत हे आरोप केलेत। नितीन गडकरी यांनी सत्य आधीच सांगितलंय, आप गोव्यामध्ये भाजपला मदत करताय असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। आपण पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आणि प्राची कुलकर्णी यांच्याकडे। प्राची, रश्मी, काय नेमकं या दाव्यामागे सत्य आहे? तो आहे की जे प्रभारी होते गोव्याचे गुंडूराव त्यांनीच अशा पद्धतीने खूप मोठा दावा केला, त्यांनी ट्विट केलेला आहे की या पत्रामागे आम्हाला जी माहिती मिळते त्यानुसार आम आदमी पक्षच असल्याची आम्हाला ऑथेंटिक माहिती मिळते। आणि त्याच वेळेला त्यांनी नितीन गडकरींच्या एका व्हिडिओचा देखील उल्लेख केला। या व्हिडिओमध्ये कुठेतरी नितीन गडकरी म्हणत आहेत गोव्यामध्ये आम आदमी पक्ष आणि टीएमसीची मदत जी आहे ती भाजपालाच होणार आहे, कारण ते काँग्रेसचं मतविभाजन जे आहे ते त्या पक्षांमुळे होणार आहे। आणि त्याचाच उल्लेख घेत कुठेतरी काँग्रेसनं खूप मोठा आरोप केलेला आहे की हे जे पत्र व्हायरल झालं आहे जे थोड्यापूर्वी प्राची सांगत होती या पत्रामध्ये जो उल्लेख आहे प्रभारींवर बोट ठेवण्यात आलं हे पत्र फेक आहे, परंतु हे फेक पत्र जे पसरवलं आहे ते आपनेच पसरवलं आहे अशी माहिती काँग्रेसला मिळाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे आपण बघतो आहे की निवडणुकीच्या आधी खरं तर खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांच्या मनामध्ये कुठेतरी संशय व्हावा, मतविभाजन व्हावं। मतदानाच्या आधी आपण जसं बघतो की एक बॉर्डर लाईनवर काही मतदार असतात ज्यांनी ठरवलं नसतं कोणाला मतदान करायचं, त्यांच्या मनात कुठेतरी संशय निर्माण व्हावा हे प्रयत्न आहेत। आणि त्याचमुळे काँग्रेसकडनं हा मोठा दावा केला की आम आदमी पक्ष जो आहे तो ह्या सगळ्याच्या मागे आहे। नक्कीच, तर राजकीय वातावरण गोव्यामध्ये चांगलंच ढवळून निघालेलं दिसतंय। धन्यवाद रश्मी, धन्यवाद प्राची दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी, या सगळ्या मागे आप असल्याचा आरोप काँग्रेस केलेला आहे आणि त्या प्रकारचं त्या पद्धतीचं ट्विट काँग्रेसकडून करण्यात आलेलं आहे। गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी हा आरोप केलेला आहे। दरम्यान गोव्यामध्ये टीएमसी आणि आपचे उमेदवार काँग्रेसची मतं घेणार आणि पर्यायानं त्याचा फायदा भाजपलाच होणार असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय। निवडणुकांच्या तोंडावर गडकरींचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। तृणमूल काँग्रेस अँड आम आदमी पार्टी दे आर व्हेरी हेल्पफुल टू बीजेपी बिकॉज अल्टिमेटली दे आर गोइंग टू रिड्यूस द होट शेअर ऑफ काँग्रेस पार्टी अँड इन गोवा देर इज अ फाईट बिटवीन काँग्रेस अँड बीजेपी तृणमूल काँग्रेस। निवडणुकीच्या तोंडावर गडकरींचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्याच अनुषंगानं काँग्रेसनं हा आरोप केलेला आहे की आप कुठेतरी भाजपला मदत करताय आणि हे जे पत्र आहे ते आपनंच व्हायरल केल्याचं सुद्धा ट्विट काँग्रेसच्या प्रभारींनी केलंय।